दोपहिया वाहन चोरी कर बाद में घर में सेंध मारने वाले आरोपियों को जरीपटका पुलिस ने गिरफ्तार किया है। इस कार्रवाई में पुलिस ने 4 आरोपियों को गिरफ्तार कर उनसे 2,27,000 का मुद्देमाल जब्त किया। इस संदर्भ में सहायक पुलिस निरीक्षक विजय शंकर कुमार ने अधिक जानकारी साझा की। मिली जानकारी के अनुसार जरीपटका पुलिस पेट्रोलिंग कर रही थी, जिस दरमियान जरीपटका पुलिस थाना अंतर्गत आने वाले झूलेलाल मैदान के पास उन्हें 2 गाड़ियों पर 4 लोग संशयास्पद अवस्था में दिखाई दिए। पुलिस ने इस दौरान आरोपियों से कड़ी तफ्तीश की, हालांकि उन्होंने कोई भी समाधानकारक उत्तर नहीं दिया, जिससे उनका संदेह गहराता गया, जिसके चलते पुलिस ने कड़ी पूछताछ करने पर उन्होंने धंतोली इलाके से गाड़ी चोरी कर एक घर में सेंध मारने की बात कबूल की। इस संदर्भ में सहायक पुलिस निरीक्षक विजय शंकर कुमार ने अधिक जानकारी साझा की। पुलिस स्टेशन जरीपट गए थे, घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच आमचे डीबी पथकाचे सर्व कर्मचारी आपले पथकासह पेट्रोलिंग करत होते, त्यांच्यासोबत बीट मार्शली पेट्रोलिंग करत असताना आम्हाला काही संशयित इसम 2-व्हीलरवरती जाताना दिसले। त्यांच्याकडे त्या गाड्या संशयित वाटल्या कारणाने त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले नाही, त्यावेळी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता असं समजलं की त्यांनी जरीपटकाच्या हद्दीमध्ये इंदोर मोहल्ला या ठिकाणी घरफोडी केली म्हणून। त्याच्यामध्ये 1 आरोपी आहेत, त्यापैकी 1 संदीप उर्प शारिक खेमचंद ठेंबरे, 2 आरोपी आहे अनिकेत नीलकंठ वाळवे, 3 आहे शुभम रहांगडले आणि 4 आहे तौशिब भुसे। असे हे 4 आरोपी आहेत। यापैकी 2 आरोपी हे मनसर परिसरातले राहणारे आहेत, 1 आरोपी हा भंडाऱ्याचा आहे आणि 1 आरोपी हा कळमना या ठिकाणी राहण्याचा आहे। यापैकी 1 जो आरोपी आहे संदीप ठेंबरे याच्यावरती जवळपास आपल्या नागपूर शहर पोलीस दलामध्ये 30 गुन्हे दाखल आहेत। बाकी राहिलेले जे आरोपी आहेत अनिकेत वाळवे, शुभम रहांगडले आणि तौशिब शेख यांच्यावरती ग्रामीण भागामध्ये जसे की रामटेक, सावनेर, पारशिवनी या परिसरामध्ये गुन्हे दाखल आहेत। पुलिस ने आरोपी संदीप ठेंबरे, अनिकेत वाड़ीवे, शुभंग रहांगडाले और तौसिफ इब्बू शेख को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। वहीं उनसे कुल मिलाकर 2,27,000 का मुद्देमाल जब्त किया। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज नागपुर।